नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आपण उपवास स्पेशल रेसिपीज पाहतो. तर आज आपण कुरकुरीत, क्रिस्पी आणि झणझणीत रताळ्याचे काप कसे करायचे ते पाहूयात. तर त्यासाठी इथे माझ्याकडे एक मध्यम आकाराचं रताळं आहे, ते मी स्वच्छ पाण्याखाली धुवून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता, रताळं पटकन काळं पडतं, तुम्ही बघू शकता. त्यामुळे इथून पुढची प्रोसेस आपण खूप फटाफट करणार आहोत, फास्ट करणार आहोत. तर सगळ्यात आधी सुरीने मी रताळ्याचे पातळ काप करून घेते. तर हे जे काळा झालेला भाग आहे तो मी काढून बाजूला टाकून देते आणि पटपटपट सुरीने छान असे याचे एकसारखे पातळ स्लाइस करून घ्यायचे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असं पातळ रताळ्याचे काप करून एका डिशमध्ये मी काढून घेतले आहेत. आता सगळ्यात आधी त्यावर मी एक चमचा तेल सोडते. आधी हे रताळे आपण व्यवस्थित तेलाने कोट करून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या रताळ्याच्या साली काढून घेऊ शकता, पण मी साली नाही काढत, साली सकटच रताळं वापरते. छान असं आधी तेलाने कोट करूयात, म्हणजे ते काळं नाही पडणार रताळं. आणि यावर आता आपण लाल तिखट भरभरूयात चवीपुरतं, तुमच्या आवडीप्रमाणे. मस्त. त्यानंतर काळं मीठ, सेंदव मीठ, ते घालायचं चवीपुरतं. आणि थोडंसं आपलं नेहमीचं खायचं मीठ. सैंदव मीठला ऑलरेडी खारटपणा असतो, त्यामुळे मीठ खूप घालायची गरज नाही आहे. आता हे रताळं छान असं या मसाल्यामध्ये कोट करून घेऊयात सगळ्या बाजूने. आणि या ठिकाणी रताळ्याला मस्त असं मसाल्यांचं कोटिंग चढलं की इथे माझ्याकडे या ठिकाणी एक अर्धा कप वराईचं पीठ आहे. तर वराई घेऊन मी मिक्सरमध्ये घालून थोडीशी अशी जाडसर दळून घेतली आहे. हे वराईचं पीठ एका बाजूला घेऊयात, या ताटामध्ये काढून यामध्ये थोडंसं मीठ घालूयात चवीपुरतं. घोळवून घ्यायची हे वराई आणि यामध्ये हे काप घालून याला हे वराईच्या पीठाचं मस्त असं कोटिंग द्यायचं सगळ्या बाजूने. आहा. आणि हे एका बाजूला डिशमध्ये ठेवून घे. सगळे मसाला लावलेले रताळ्याचे काप वरईच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचे आणि बाजूला ठेवायचे. आणि या ठिकाणी सर्व जे रताळ्याचे काप आहेत त्याला मी मसाला लावून त्यानंतर वरईच्या पिठामध्ये घोळवून घेतले आहेत. आता इथे तवा मी मध्यम आचेवर गरम करायला ठेवला आहे. आता यामध्ये थोडंसं तेल घालूयात. हे रताळ्याचे काप आपण शॅलो फ्राय करून घेऊयात. तुम्हाला हवं असेल, आवडत असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, पण मी शक्यतो डीप फ्रायच्या फंदात पडत नाही. शॅलो फ्राय खूप छान लागतात हे. तर हे जे काप आहेत रताळ्याचे या पॅनमध्ये असे एकसारखे ठेवूयात सगळ्या बाजूने. आणखी थोडंसं तेल सोडूयात या कापवर आणि मस्त असं क्रिस्प येईपर्यंत आणि डीप गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे शॅलो फ्राय करून घ्यायचं. एक 5 मिनिट मी हे काप फ्राय करून घेतलं. आता हे पलटी करूयात. आहा, मस्त मस्त या वरईच्या पिठाने क्रिस्प येतो या रताळ्याच्या कापना. वा. आणि आणखी एक 4 ते 5 मिनिट दुसऱ्या साईडने पण आपण मस्त शॅलो फ्राय करून घेऊयात. आणि या ठिकाणी आणखी एक 5 मिनिट मी दुसऱ्या साईडने हे रताळ्याचे काप मस्त फ्राय करून घेतलं आणि आपण फोर्क घालून बघूयात. आहा,
हे शिजले पण खूप छान आहेत. त्यावर याला क्रस्ट मस्त आला आहे, मस्त छान असं क्रिस्पी होतात हे रताळ्याचे काप. आता आपण हे सर्विंग डिशमध्ये काढून घेऊ. आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊयात. वा, बघू शकता तुम्ही. एक कप खाऊनच बघते. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? तुम्हाला जर याची कुरकुरीत क्रिस्पी झणझणीत रताळ्याच्या कापची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर तुमचे काही कमेंट्स असतील, प्रतिक्रिया असतील, सजेशन्स असतील तर ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. त्याचबरोबर तुम्ही माझं हे यूट्यूबवरचं मधुराज रेसिपी मराठी हे चॅनल सबस्क्राईब करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फ्री आहे, फुकट आहे, निःशुल्क आहे. आणि जेव्हा केव्हा मी एखादी नवीन पोस्ट किंवा पदार्थ यूट्यूबवर शेअर करेन तेव्हा सगळ्यात 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 आधी ते तुम्हाला कळेल. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा खुसखुशीत खमंग रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. आणि आज माझ्या आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, दोघांनाही उपवास आहे, अर्थातच आईचा गुरुवारचा मार्गशीर्ष महिन्यातला. आणि माझे वडील पारायण करतात, दत्तपारायण, तर त्यांचाही दत्तजयंतीपर्यंत उपवास असतो. तर इथे मी हा डबा तयार केला आहे. एका डब्यामध्ये उपवासाचे दहीवडे आहेत, दोन डब्यांमध्ये उपवासाचा ढोकळा आणि या ठिकाणी हे रताळ्याचे काप. तर आता मी हे पटकन जाणार आणि त्यांना सरप्राईज देणार आहे. त्यांना ॲक्च्युली आत्ता मी मूव्हीचं तिकीट काढून दिलं आहे व्हेंटिलेटर, तर त्याच्यात मला त्यांच्या घरी जायचं आहे. बाय.